नमस्कार डॉक्टर रवी गोडसे लोकमत करता पेन्सिलवेनियातून आजचा विषय एकदम सोपा आहे या जगामध्ये काय चाललाय त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकेल याची एक कॅप्सूल बनवायची आणि अशी एक दर तीन चार दिवसांनी व्हिडिओ बनवायचा म्हणजे तुम्हाला काही हे बघायलाच नको आणि थँक्यू जेन कॅन यू क्लोज द ऑफ तुम्ही म्हणत होता ना माझ्या ऑफिसमध्ये मा का नाही व्हिडिओ बनवत म्हणून माझ्या यांना खूप उत्सुकता होती म्हणून मी त्यांना दोन शब्द शिकवले होते सर्वात पहिली बातमी काय आहे की करोनाला थांबवण्यासाठी व्हॅक्सिन व्हॅक्सिन कुठपर्यंत येणार तुम्ही म्हणाल तू तु काय बोलला होतास व्हॅक्सिन कधी येणार ऑक्टोबरमध्ये ते चुकलंच माझं ऑक्टोबरमध्ये व्हॅक्सिन नाही व्हॅक्सिन सप्टेंबरमध्येच ऑलरेडी आलेली आहे अर्थात दोन व्हॅक्सिन येतात एक कुठली आहे रशियाची रशियाबद्दल आपल्याला काय एवढा विश्वास त्या व्हॅक्सिनबद्दल वाटत नव्हता पण ती रशियन व्हॅक्सिनचा डेटा आता एकदम चांगला वाटतोय त्याच्यात एक प्रॉब्लेम होता दोन पेशंटच्या लेवल एकदम सारख्या होत्या त्याच्यामुळे आता कळत नाही आहे की त्यांनी काय थोडी त्याच्यात गफलत केली आहे का पण तो जर का डेटा त्यांचा खरंच चांगला असेल तरी रशियाची वॅक्सिन ट्राय करून बघायला काही हरकत नाही आहे दुसरी वॅक्सिन कुठली आहे सायनोफार तो जेव्हा पोस्ट होईल तेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर जरूर बघा आता हे बघा आपल्या लोकांना अगदी मनापासून चायनाची वॅक्सिन नको होती पण ही जी वॅक्सिन आहे ती युनायटेड अरब एमिरेट्सने पण अप्रूव्ह केले आणि आपल्या मनासारख्या गोष्टी तरी नेहमी कधी होतात तो आता मला मिसळ खायला खूप आवडते तेवढ्याकरता मी इंडियाला जातो फ्लाय करून तिकडे गेल्यावर मला कांदा नाही आवडत त्याच्यात कोणाला म्हटलं की कांद्याशिवाय मिसळ द्या तर ते म्हणतात हे काय नामर्दाचं लक्षण आहे घे कांदा घे आता ही ना हे तत्वज्ञान ते नामर्द आणि कांदा ते काय माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे पण आपल्या मनासारख्या गोष्टी कुठे होतात हो आपल्याला चायनाची व्हॅक्सिन अगदी मनापासून नको होती पण ही व्हॅक्सिन जर का युनायटेड अरब एमिरेट्स आणि इज्रायलनी चालवून वापरून बघितली असेल आणि आपल्याला अगदीच नाईलाज असेल तर त्याचा विचार करता येईल आणि रशियाच्या व्हॅक्सिनची अजून एक गंमत आहे ती आता पाकिस्तानमध्ये वापरतायत असं म्हणतात आणि ती आपल्या दृष्टीने खूप चांगली न्यूज आहे म्हणजे ती पाकिस्तानमधल्या लोकांना चालत असेल तर पाकिस्तानी लोकांचा जीन पूल त्यांची राहणीसहाणी काय गाणी ऐकतात खाणं म्हणजे साधारणतः आपल्यासारखं असतं त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्याला कळेल आपल्याला उपद्रव न होता ज्या खरंच अगदी स्वार्थी आणि आपलपोटा विचार आहे पण काय करणार हो परिस्थितीच आपल्यावर अशी आली आहे की थोडा स्वार्थी विचार करायलाच पाहिजे आता ऑक्सफर्ड वॅक्सिनचं काय झालं ऑक्सफर्ड वॅक्सिन सर्वात बाजी मारणार मी म्हटलं होतं आता त्याच्यामध्ये मध्ये थोडा प्रॉब्लेम आला होता तो तीन दिवसामध्ये प्रॉब्लेम आपण सांगितल्याप्रमाणे मिटला आणि सगळीकडे टेस्ट चालू झाले आता माझा एक प्रॉब्लेम काय माहिती आहे का इंडियाच्या या रेग्युलेशन बद्दल आणि कदाचित माझं चुकीचं असेल पण माझा प्रॉब्लेम काय सांगतो एका पेशंटला प्रॉब्लेम आला होता युनायटेड किंगडम मध्ये पण तो प्रॉब्लेम होता तो गंभीर होता त्याच्यामुळे त्याची चाचणी करणं अगदी जरुरी होतं पण जेव्हा आपण ती भारतातली ऑक्सफर्डची चाचणी थांबवली ते कशाच्या वर अवलंबून थांबवली कारण आपल्याकडे काय त्याचा डेटा नव्हता त्या पेशंटची काय माहिती नव्हती काय कागदपत्र नव्हते ब्रिटिश डॉक्टर सांगतायत त्या सांगण्यावरून आपण ती चाचणी थांबवली आता ब्रिटिश डॉक्टरांनी सांगितलं हे सगळं ठीक आहे आणि त्यांनी चाचणी चालू केली तर आता आपण काय केलं आपल्याला काही डेटा नाही ना ब्रिटिश डॉक्टर काय सांगतायत त्याच्यावर अवलंबूनच आपला आपण डिसिजन घेतोय ना मग त्याच्यावरच जर का अवलंबून डिसिजन घ्यायचा असेल तर ते सांगतील तेव्हाच देऊन टाका ना हा मध्ये पाच दिवसाचा अपव्यय कशाला केला तुम्ही म्हणाला तर पाच दिवसाने काय होणार आहे अहो समजा तुम्ही टेस्ट क्रिकेटचं तिकीट काढलंय आणि मी तुम्हाला म्हटलं पाच हजार रुपयाला मी तिकीट विकलंय म्हटलं तिकीट तुमचं बरोबर आहे फक्त मी पाच दिवस तुम्हाला जाऊ नाही देणार काय उपयोग हो आहे कदाचित माझं चुकलं असेल भारताने एकदम सावधाने सावधानीची भूमिका घेणं पण बरोबर असेल पण मला वाटते हे पाच दिवस उगाचच्या उगाच वाया घालवले पण आता ऑक्सफर्डची वॅक्सिन पण माझ्या मते खूप चांगली चालेल मी ऑक्टोबरमध्ये येईन म्हणालो होतो या सगळ्या मधल्या लफड्यामुळे अजून एक दोन आठवडे पुढे जाते का बघूया आता मॉडर्नाची जी व्हॅक्सिन आहे आमची एम आर एन ए व्हॅक्सिन आहे त्या व्हॅक्सिनच्या सीईओने आज मुलाखत दिली आणि ती न्यूयॉर्क टाइम्सने इंटरप्रेट केली आणि ते म्हणत आहेत ते कदाचित मार्च एप्रिलपर्यंत जाईल माझं तर मी तर म्हणत होतो की ऑक्सफर्ड आणि मॉडर्ना एकमेकांशी लढतील तर न्यूयॉर्क टाइमचं कसं झालं माहिती आहे का न्यूयॉर्क टाइमला सध्याच्या प्रशासनाबद्दल एवढा क्रोध आला आहे ना आणि ते आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलंच आहे की क्रोधात भवती समोहात समोहात स्मृतिविभ्रमहा स्मृतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्चती तसे ते आता बँक्रिच्या मागाने चालेल तुम्ही या न्यूयॉर्क टाइम्स वगैरे चिल्लर पिल्लर आलतू फालतू लोकांकडे बघू नका ते काय एप्रिल मार्च वगैरे म्हणतात त्याच्याकडे काय लक्ष देऊ नका ते काय होतं आपण ना मॉडर्नावर एक वेगळी व्हिडिओ बनवूया फायझरची जी एम आर एन ए वॅक्सिन आहे ती ऑक्सफर्डच्या तोड त्यांचं काम चालू आहे पण तो एक मोठा विषय आहे त्याचा आपण एक पूर्ण वेगळा व्हिडिओ बनवूया पण त्याच्यावर पण आत्ता काम चालू आहे आता थिएराप्युटिक्समध्ये आपण कुठपर्यंत आलो आहे आयवर आपण बोललो होतो सिंगापूरमध्ये ट्रायल्स आले त्याचे रिझल्ट लवकरच येईल बद्दल पुढे अजून काही माहिती नाही प्लाझ्मा आपल्याला वाटला होता तेवढा रोखोक आहे का नाही पण जे पेशंट सिक आहे त्यांना खूप ऑक्सिजनची गरज लागते सध्या त्यांना रेमडेसिवीर प्लाझ्मा आणि ते हे थांबवायला त्याच्यामध्ये अजून काही नवीन डेव्हलपमेंट नाही अजून नवीन डेव्हलपमेंट अजून नवीन डेव्हलपमेंट कुठली आहे आपण ते एटवर जो मी व्हिडिओ पाहिला मीच थक्क झालो फेसबुकवर चार हजार शेअर्स होते तर ते ए बी एटची जी अँटीबॉडी आहे त्याच्या सध्या ट्रायल फक्त ॲनिमल्समध्ये आहे पण ते एवढं स्मॉल मॉलेक्युल आहे की ते चांगल्या पद्धतीने चालेल असं वाटतंय आणि ते कदाचित काही महिन्यातच आपल्याकडे येत आहे या आत्मविश्वासच आपल्याला एवढं मदत करू शकेल एवढी स्फूर्ती देईल की काही नाही तर ते येत आहे आता दुसरी जी मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे ज्याचे थोडे साईड इफेक्ट्स असतात त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवला होता काल आणि त्याला कदाचित इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन मिळू शकेल आता ते मिळालं तर त्याचा इंडियामध्ये जे इम्प्लिकेशन आहे जे मी म्हटलं होतं की श्रीमंत लोक बेड अडवतात त्यातलं एक मी पूर्ण अजून समजावून सांगू शा, शकलो नव्हतं त्याचं काय माहिती आहे का की समजा एखाद्या श्रीमंत माणसाला करोना झाला आहे लक्षणं जास्ती नाही आहेत त्याने घाबरून ऑक्सिजन कदाचित मिळाला नाही म्हणून त्याने बेड अडवला तर त्याच्यामुळे बेड अजून कमी होतील बेड अजून कमी आहेत ही ही जर का व्हॉट्सॲपवर पसरलं तर लोकांची भीती अजून वाढेल म्हणून अजून दोन श्रीमंत लोक हॉस्पिटलमध्ये जातील अजून बेड कमी होतील अजून भीती वाढेल अजून म्हणजे ही जी सायकल आहे ना ही एकदम अशी व्हायलंड विशेष सायकल आहे ती सायकल आपल्याला कधीतरी तोडायला पाहिजे त्याच्यामुळे आता यात मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे त्याला कदाचित इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन अमेरिकेत मिळेल असं वाटतंय भारतात मिळेल की नाही माहिती नाही बघूया आता अजून एक बातमी आली होती की सी डी सी म्हणत होतं की मास्क वापरणं हे कदाचित व्हॅक्सिनपेक्षा जास्ती चांगलं असू शकेल अरे पण आत्तापर्यंत व्हॅक्सिन आली आहे का कुठली नाही मग जर का व्हॅक्सिन आली नसेल तर त्याची आणि आपण मास्कची तुलना कशी करणार की आपल्याला काय माहितीच नाही ना व्हॅक्सिनचा काय इफेक्ट असणार आहे तो वॅक्सिनचं ते कसं म्हणतात की पन्नास टक्के तरी इफेक्टिव्ह पाहिजे आणि सध्या जो मॉडर्नाचा डेटा आहे त्यांना फक्त अजून एकशे एक्कावन्न केसेस आल्या करोनाच्या त्यांच्याकडे तर त्यांच्याकडे त्यांना तो, तो जबरदस्त हवा आहे तेवढा डेटा मिळेल मास्कमध्ये माहिती आहे मास का तो मास्क असेल तर तो नीट घालायला पाहिजे म्हणजे आता तुम्ही बाहेर जाताना आपल्याला जोपर्यंत दुसरं अजून काही हातात नाही आहे ना केसेस वाढत आहेत लोक मरतात हा सगळा हाहाकार माजलाय ना तो तोपर्यंत मास्क नक्की घालत राहूया फक्त तो मास्क नीट घालायला पाहिजे तो नीट घातला म्हणजे सतत जर का तुम्ही जर का मास्क घातला आणि तो गळ्यावरच असेल मानेवरच असेल तर मग त्याचा काही उपयोग नाही ना आता आम्ही ऑफिसमध्ये सुद्धा ती आली होती जस्ट गंमत म्हणून मी त्यांना शिकवलं होतं जय महाराष्ट्र म्हणायला आम्ही ऑफिसमध्ये असतो तेव्हा सुद्धा सतत मास्क घातलेले असतात आता फक्त एका सेकंदापुरता काढला होता असा आमचा स्ट्रिक्ट नियमच आहे तर तो, तो जर मास का मासचा आपल्याला दुसरं सध्या काहीच हातात नसेल तर आपण जर अगदी मन लावून पाळले तर तो त्याचा तोपर्यंत कदाचित आपल्याला फायदा होऊ शकेल तर तस करत राहूया आणि लास्ट कमेंट वर बोलतो मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचतोय ते म्हणत होते की जास्ती लांबी न वाढवडता गप्पा गोष्टी विनोद उर्दू न करता तू रोकटोक काने व्हिडिओ बनवत आहेस मी प्रयत्न केला हो बरेच टेक घेतले जनरली माझ्या टेकमध्ये होतं पण ते नाही जमत ते काय माहितीये का मी काय हे काम म्हणून करत नाही पण मी ते विनोद आणि शायरीशिवाय केलं ना तर मला पण मजा नाही येणार आणि तुम्हाला मजा नाही तुम्हाला एखाद्या कामात मजा आली ना मग ते काम होतच नाही ना आता समजा मला अजून पेशंट आहेत पण मी पेशंटबरोबर काहीतरी गप्पा मारतोय काहीतरी टाइमपास करतोय मग तो पेशंट आहे असं वाटतच ना मग मी घड्याळकडे बघत नाही घरी कधी जातोय म्हणून आपण हे टाइमपास करत जमेल तेवढं चालू ठेवूया आता एक तीन दिवस परेटी लुमच सप्टेंबर वीस ऑपडेट घेन तो एवडस फण उफ़ तबस्सुम हल्का हल्का हाय भीगी भिगी पलके वक्ते रुखसत उनपे था लम्हाए रुखसत मुझसे ज्यादा डॉक्टर रवि गोड़से लोकमत करता पेन्सिल्वेनि सप्टेंबर सत्रह अपट धन्यवाद